नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण भारताच्या भूगोल या अभ्यासक्रमामध्ये भारतातील शेती उत्पादने यांची माहिती विचारत घेतोय. ॲग्रिकल्चर प्रोडक्शन अँड डिस्ट्रीब्युशन यामध्ये राईस अँड व्हीट असा अभ्यासक्रमाचा भाग आहे. यामधला आपण भात या पिकाची माहिती अभ्यासलेली आहे. आजच्या लेक्चरला आपण भारतातील गहू उत्पादन आणि त्याचं वितरण याचा अभ्यास करतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपणा सर्वांना माहिती आहे अन्न पिकामध्ये गहू हे उत्पादन अतिशय महत्त्वपूर्ण असं उत्पादन आहे. आपल्या देशामध्ये तांदूळ या पिकाखालोखाल गव्हाचं उत्पादन प्रमुख अन्न पीक म्हणून घेतलं जातं. प्रत्येक व्यक्तीच्या आहारामध्ये अन्नामध्ये गव्हाला खूप असं महत्त्व आहे. गहू हे समशीतोष्ण कटिबंधीय असं असणारं पीक आहे. या गव्हामध्ये प्रथिने, जीवनसत्वे, त्याचबरोबर इतर अनेक घटक आढळतात. त्याचबरोबर गहू सकस अन्नधान्य म्हणून ओळखलं जातं. भारतातील रब्बी हंगामातील हे प्रमुख पीक मानलं जातं. भारतातील एकूण लागवडीयोग्य क्षेत्रापैकी 15.2 गहू या पिकाचं उत्पादन घेतलं जात असल्याचं आपल्याला विद्यार्थी मित्रांनो दिसून येईल दिसतं. यामध्ये गहू या पिकाचं उत्पादन भारत देशामध्ये मोठ्या प्रमाणात होतं. भारताची लोकसंख्या ही फार मोठी आहे. या लोकसंख्येच्या अन्नाची गरज भारतीय शेतीतून भागवली जाते. त्या दृष्टीनं आपण भारताचा या पिका भारतातील या पिकाचा अभ्यास करतो आहे. भारतातील एकूण अन्नधान्य उत्पादनाच्या 25.0% उत्पादन गव्हाचे होते. जगात गव्हाच्या क्षेत्रात भारताचा प्रथम क्रमांक लागतो. जगाच्या एकूण उत्पादनाच्या 14% उत्पादन भारतामध्ये घेतलं जातं. भारतामध्ये जे गव्हाचं उत्पादन घेतलं जातं ते उत्पादन हे मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. चीननंतर भारत जगातील या पिकाच्या बाबतीत अग्रेसर असणारा देश आहे हे आपण नमूद करतो. गहू हे समशीतोष्ण कटिबंधातील प्रमुख पीक आहे. हे मुख्यत्वे करून रब्बी हंगामात घेतले जातं. गव्हाची लागवड हे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये केली जाते. फेब्रुवारी मार्चमध्ये या गव्हाची कापणी केली जाते. गव्हासाठी 10 ते 15 अंश सेल्सिअस तापमान आणि 75 ते 100 सेंटीमीटर पाऊस असं हवामान लागतं. म्हणजे साधारण पाऊस व थंड हवेच्या प्रदेशामध्ये गहू चांगला उत्पादित होतो. परंतु गहू परिपक्व होत असताना थोडं तापमान वाढलं तरी चालतं. गहू हे पीक पाण्याचा निचरा होणाऱ्या गाळाच्या मातीमध्ये चांगलं येतं. मग हे गव्हाची लागवड कशी केली जाते, गव्हाच्या जाती कोणत्या आहेत, त्याचं वितरण काय आहे, याचा आपण थोडक्यात घोषवारा घेऊ. गव्हाची लागवड ही पेरणी पद्धतीने केली जाते. गव्हाच्या शेतीची बहुतांश कामे मजुराद्वारे केली जातात. भारत देशामध्ये गव्हाच्या जातीमध्ये कल्याण सोना, सोनालिका, शरबती, सोनुरा, राज 15 15, बन्सी, सुजाता, लोकवन, राज 37 65, पीडब्ल्यू 233, राधिका, राजरत्न, त्याचबरोबर काडवा, अजंटा इत्यादी गव्हाच्या प्रमुख जाती असल्याचं आपल्या लक्षात येईल. किंवा इत्यादी प्रमुख जाती या पिकाच्या आहेत. या पिकाचं वितरण आणि उत्पादन या दृष्टीने आपण जर विचार केला तर भारत देशामध्ये सर्व राज्यात गव्हाचं उत्पादन होतं असं नाही. गव्हाचं उत्पादन भारतातील काही प्रमुख राज्यामध्ये होतं. यामध्ये उत्तर प्रदेश,
पंजाब, मध्य प्रदेश, हरियाणा, राजस्थान, बिहार, गुजरात, महाराष्ट्र, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश ही राज्य अतिशय महत्त्वपूर्ण अशी असणारी राज्य आहेत। त्याची थोडीशी माहिती आपण या ठिकाणी नोंदीदाखल विचारात घेऊ। प्रथम क्रमांकाचं राज्य आहे ते म्हणजे उत्तर प्रदेश। या राज्याचा भारतात गव्हाचं क्षेत्र व उत्पादनात पहिला क्रमांक आहे। उत्तर प्रदेशात देशाच्या एकूण गहू उत्पादनापैकी 32.89% क्षेत्रात गव्हाचं उत्पादन घेतलं जातं। एकूण उत्पादनाचे 31.92% वाटा या राज्याचा आहे। या राज्यातील गहू पिकाखालील 9.75 दशलक्ष हेक्टर क्षेत्र आहे। गंगेच्या खोऱ्यात सुपीक गाळाच्या मातीच्या जमिनीत जलसिंचनाच्या सोयी, वाहतूक सुविधेची साधनं असलेल्या प्रदेशात गहू मोठ्या प्रमाणात उत्पादित केला जातो। 50%पेक्षा जास्त गव्हाचे क्षेत्र गंगा आणि घाघरा नदीच्या त्याचबरोबर दुआव नदीच्या प्रदेशात आहे। यामध्ये मुरादाबाद, मेरठ, रामपूर, वृंदावन, इटावा, हरडोई, भारीच, खेरी, गोंडा, बस्ती इत्यादी जिल्ह्यामध्ये हे गहू उत्पादित केला जातो, गहू पिकवला जातो। 2018च्या आकडेवारीनुसार 31.88 दशलक्ष टन एवढं गव्हाचं उत्पादन या राज्यातून झालं होतं। गहू दर हेक्टरी उत्पादनाच्या बाबतीत या राज्यामध्ये 3 टन 269 किलोग्रॅम एवढं गव्हाचं उत्पादन उत्तर प्रदेश राज्यात होतं। हे राज्य गहू उत्पादनातील अतिशय महत्त्वाचं प्रथम क्रमांकाचं राज्य आहे, मोठं राज्य आहे। यानंतर जे राज्य आहे ते म्हणजे पंजाब। पंजाबचा देशात गव्हाच्या लागवडीखालील क्षेत्रात तिसरा तर उत्पादनात दुसरा क्रमांक आहे। या राज्यात देशाच्या एकूण क्षेत्रापैकी 11.84% क्षेत्रात म्हणजे गहू उत्पादित केला जातो। तर देशाच्या एकूण उत्पादनापैकी 17.85% उत्पादन या राज्यातून होत असल्याचं दिसतं। गहू या पिकाखालील केवळ 3.51 दशलक्ष हेक्टर क्षेत्र या राज्यातील आहे। हरित क्रांतीमुळे या राज्यात गव्हाच्या उत्पादनात प्रचंड वाढ झाली। या राज्यात गव्हाचे क्षेत्र अल्प असूनही दर हेक्टरी उत्पादन देशात अव्वल आहे किंवा सर्वाधिक आहे। ते 5 टन 75 किलोग्रॅम इतकं दर हेक्टरी आहे। त्यामुळे पंजाबला गव्हाचं कोठार म्हणून ओळखलं जातं। पंजाबमधील 12 जिल्हे गहू उत्पादनात अग्रेसर आहेत। यामध्ये जालिंदर, लुधियाना, सिंगूर, भटिंडा, अमृतसर, फिरोजपूर, फरीदकोट, मानसा, कपूरथळा, फतेहगड, साहिब, रूपनगर आणि पतियाळा यांचा समावेश यामध्ये आहे। 2018च्या आकडेवारीनुसार 17.83 दशलक्ष टन एवढं गव्हाचं उत्पादन या राज्यातून झालं। देशातील सर्वात जास्त गव्हाची निर्यात याच राज्यातून केली जाते। त्यामुळे उत्तर प्रदेशनंतर पंजाब हे भारतातील गहू उत्पादनाच्या बाबतीत प्रमुख असणारं राज्य आहे, ही आपण माहिती विचारात घेतो। यानंतरचं राज्य आहे ते म्हणजे मध्य प्रदेश। या राज्याचा भारतात गव्हाच्या लागवडीखालील क्षेत्रात दुसरा क्रमांक आहे तर उत्पादनात तिसरा क्रमांक आहे। या राज्यात देशाच्या एकूण गहू क्षेत्रापैकी 17.93% क्षेत्र हे मध्य प्रदेशमध्ये आहे। तर उत्पादनाच्या बाबतीत विचार केला तर 15.93% उत्पादन या राज्यातून देशाच्या उत्पादनापैकी होतं। गहू या पिकाखाली 5.32 दशलक्ष हेक्टर क्षेत्र या राज्यात आहे। या राज्यातील सागर, टिकमगड, ग्वाल्हेर, मोरणा, सहोर, गुना, सतना, छतरपूर हे प्रमुख उत्पादक जिल्हे आहेत। 2018च्या आकडेवारीनुसार 15.91 दशलक्ष टन एवढं गव्हाचं उत्पादन या राज्यातून झालं। तर या राज्यात गव्हाचं क्षेत्र जास्त असूनही दर हेक्टरी उत्पादन मात्र या राज्याचं कमी आहे। ते 2 टन 993 किलोग्रॅम म्हणजे 3 टनाच्या आसपास उत्पादन या राज्याचं दर हेक्टरी आहे।
यानंतरचं राज्य आहे ते म्हणजे हरियाणा। हरियाणाचा देशात गव्हाच्या लागवडीखालील क्षेत्रात पाचवा नंबर आहे तर उत्पादनात चौथा क्रमांक आहे। या राज्यात देशाच्या एकूण गहू क्षेत्रापैकी 8.83% क्षेत्र या राज्यातील आहे। या राज्यातून 10.78% उत्पादन देशाच्या उत्पादनापैकी या राज्यातून होतं। गहू या पिकाखाली 2.44 दशलक्ष हेक्टर क्षेत्र गव्हाखालील आहे। पंजाबबरोबर येथे हरित क्रांती झाल्यामुळे हेक्टरी उत्पादनात पंजाबनंतर या राज्याचा दुसरा क्रमांक आहे। या राज्यात कर्नाल, कुरुक्षेत्र, आंबाला, पानीपत, त्याचबरोबर कावथल, सोनीपत, रोहतक, जिंदू, त्याचबरोबर हिस्सार, सिरसा, गुरगाव या असणाऱ्या जिल्ह्यामध्ये गव्हाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं। 2018 आकडेवारीनुसार 10.77 दशलक्ष टन गव्हाचं उत्पादन येथून झालं। हरियाणातील गव्हाचे दर हेक्टरी उत्पादन हे या राज्यातील 4 टन 412 किलो इतकं असल्याचं आपणास दिसून येईल। यानंतर भारतातील वितरण विचारात घेत असताना पुढील राज्य आहे राजस्थान। राजस्थानचा देशात गव्हाच्या लागवडीखालील क्षेत्रात चौथा तर उत्पादनात पाचवा क्रमांक आहे। या राज्यात देशाच्या एकूण गहू क्षेत्रापैकी 9.48% क्षेत्र या राज्यातील आहे। एकूण उत्पादनाच्या 9.38% उत्पादन या राज्यातून घेतलं जातं। या राज्यातील गहू या पिकाखालील क्षेत्र 2.81 दशलक्ष हेक्टर इतकं असल्याचं दिसेल। इंदिरा गांधी कालव्यानंतर राजस्थानच्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणात गव्हाचं उत्पादन वाढलं। या राज्यात गंगापूर, हनुमानगड, भरतपूर, कोटा, अलवार, जयपूर, चित्तोडगड, टोंक, सवाई माधोपूर, उदयपूर आणि पाली या जिल्ह्यामध्ये गव्हाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं। 2018 आकडेवारीनुसार 9.37 दशलक्ष टन एवढं उत्पादन या राज्यातून झालं। तर या राज्यातील दर हेक्टरी उत्पादन 3 टन 334 किलोग्रॅम इतकं असल्याचं आपणास दिसून येईल। यानंतर जे राज्य आहे ते म्हणजे बिहार। बिहार राज्यामधील रोहतास, भोजपूर, सारण, नालंदा, पश्चिम बंगाल, पूर्व चंपारण्य, शिवा, बेगुसराय इत्यादी महत्त्वाचे जिल्हे आहेत। 6.10 दशलक्ष टन एवढं गव्हाचं उत्पादन होतं। याशिवाय इतर राज्यामध्ये उल्लेख करत असताना महाराष्ट्र, गुजरात, त्याचबरोबर इतर जम्मू काश्मीर, पश्चिम बंगाल, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या राज्यातही गहू उत्पादित केला जातो। महाराष्ट्रामध्ये वर्धा, भीमा, कृष्णा, गोदावरी, पूर्णा नदीच्या खोऱ्यामध्ये, गुजरातमध्ये मही, साबरमती नदीच्या खोऱ्यामध्ये, मेहसाणा, जुनागड, भावनगर, उमरेली, भडोच, राजकोट व खेडा जिल्ह्यामध्ये, तर उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, पश्चिम बंगाल व जम्मू काश्मीर राज्यात या गव्हाचं उत्पादन घेतलं जातं। विद्यार्थी मित्रांनो, भारताचा गहू उत्पादनात जगात चीननंतर दुसरा क्रमांक आहे। चीननंतर दुसरा क्रमांक आहे। एकूण जगाच्या 14% उत्पादन भारतातून होतं। देशात गव्हाचं क्षेत्र उत्पादन दर हेक्टरी उत्पादन सातत्याने वाढ होत आहे। 1951 नंतर भारतात 6.46 दशलक्ष टन गव्हाचे उत्पादन झाले। ते वाढत जाऊन 2018 आत्ता 99.87 दशलक्ष मेट्रिक टन एवढं झालेलं आहे। 1951 सालापासून आत्तापर्यंत झालेली वाढ प्रचंड मोठी वाढ आहे। आज भारत देशामध्ये 2018 आकडेवारीनुसार दर हेक्टरी उत्पादन 3 टन 368 किलोग्रॅम इतकं असल्याचं आपल्याला दिसून येईल। त्यामुळे भारतातील हे प्रमुख पीक आहे, अतिशय महत्त्वपूर्ण पीक आहे, मोठ्या लोकसंख्येच्या अन्नाची गरज भागवणारं हे पीक आहे, म्हणून याची नोंद आपण घेतो। या देशाचा जर व्यापार आपण जर सांगायचं म्हटलं तर भारतात गव्हाचे उत्पादन जास्त होत असले तरी वाढत्या लोकसंख्येमुळे ते आपल्या देशाच्या अन्नाची गरज भागवताना कमीच पडते, त्यामुळे भारतात गव्हाची आयात करावी लागते। आणि ही आयात आपण संयुक्त संस्थाने म्हणजे अमेरिका, कॅनडा, अर्जेंटिना, रशिया, ऑस्ट्रेलिया या देशाकडून करतो। अशा प्रकारची परिस्थिती
भारतातील गहू या पिकाची विद्यार्थी बांधवांनो आहे, आपण याची माहिती या ठिकाणी विचारत घेतली. याच्या नोट्स तुम्ही वारंवार वाचा, याच्या पाठवलेल्या ऑब्जेक्टिव्स तुम्ही लिहून काढून याचा अभ्यास करा. परीक्षा अतिशय तोंडावर आलेली आहे, त्याची आपण काळजी घ्या. परीक्षा फॉर्म भरण्यास सुरू झालेला आहे आणि परीक्षा फॉर्म भरण्याची मुदत 24 डिसेंबर अखेर आहे, त्यामुळं प्रत्येकाने आपले परीक्षा फॉर्म तात्काळ भरा आणि परीक्षेसाठी आपण दाखल व्हा, अन्यथा आपलं नुकसान होऊ शकतं. तर अभ्यास आपण करत असताना या प्रकरणातील 2/3 भाग संपवलेला आहे. फक्त या असणाऱ्या प्रकरणामधील आपले जे औद्योगिक विकास आहे, भारतातील औद्योगिक विकास याची नोंद, याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. पुढच्या तासाला त्याची नोंद आपण घेऊ, त्याचा अभ्यास करू. तोपर्यंत आपण या ठिकाणी थांबू. नमस्ते.